शहराची शांतता बिघडवणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला शनिवारी देण्यात आले. धुळे शहरात आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करून शांतता बिघडवण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण केले जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना शनिवारी देण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी समाजवादी पार्टी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रफीक शाह गुलाब शाह यांच्यासह शहर अध्यक्ष आशिफ इनायत मंसुरी अकील अन्सारी इनाम सिद्दीकी अमीन पटेल कलीम कुरेश अकील शाह इरफान शाह आदी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. आज समाजवादी पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याच्या मार्फतीने उपजिल्हाधिकारी साहेब गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले. सध्या जे आपल्या धुळे शहरात व्हिडिओ क्लिप आणि काही पत्रक व्हायरल होत आहे सोशल मीडियावर, त्याच्यात दोघी समाजाचे समाजकंटक शांतता बिघडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमच्या पोलीस प्रशासनाला निवेदन आहे त्यांच्या वेळेवर बंदोबस्त करण्यात यावा आणि आपल्या देशातील शांतता बिघडू नये, आपली शहराची शांतता बिघडू नये असे पाऊल पोलीस प्रशासनाने उचलावे असे निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब गायकवाड साहेब यांना दिले. शहरात काही दिवसापासून असे मेसेज फॉरवर्ड होत आहे, असे व्हिडिओ फॉरवर्ड होत आहे, त्याचा आम्ही निर्देश करतो आणि अशा समाजकंटकावर कडक कारवाई करावी पोलिसांनी आणि पोलिसांनी असे वेळेवर पाऊल उचलले आहे. आम्ही त्यांच्या मनापासून अभिनंदन करत आहोत. आषाढी एकादशी निमित्ताने साक्रीवरील कॅम्ब्रिज मॉन्टेसरी स्कूलच्या लहान लहान बालकांनी श्री विठ्ठलाची पालखी काढून संस्कृतीचे दर्शन घडविले. साक्री रोडवरील कॅम्ब्रिज मॉन्टेसरी प्रे स्कूलतर्फे वर्षभरात वेगवेगळे क्लचर कार्यक्रम घेण्यात येत असतात. या कार्यक्रमांमध्ये स्कूलच्या शिक्षकांसह सर्व लहान विद्यार्थी सहभागी होत असतात. आषाढी एकादशी निमित्ताने या स्कूलच्या लहान लहान बालकांनी श्री विठ्ठलाचा पालखी सोहळा साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी धोती, नेहरू शर्ट आणि डोक्यावर टोपी अशी वारकऱ्यांची वेशभूषा करून हातात भगवा झेंडा घेऊन विठ्ठलाची पालखी काढली. यातून त्यांनी देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. या कार्यक्रमाला कॅम्ब्रिज स्कूलचे चेअरमन रोमा मोटवाणी, प्राचार्य सिमरन मोटवाणी यांच्यासह स्कूलचे टीचर्स, विद्यार्थी तसेच कर्मचारी सहभागी झाले होते. दोस्तों, मेरा नाम है धीरज महेश मोटवानी. हमारा स्कूल है कैम्ब्रिज मॉन्टेसरी प्री स्कूल. आज हम सेलिब्रेशन कर रहे हैं विट्ठल जयंती का, उसमें हम पालकी निकाल रहे हैं बच्चों की. बच्चे छोटे छोटे बच्चे रेडी होके आए हैं. जैसे पंडरपुर में यात्रा होती है वैसे हमारे स्कूल में भी हम ये कर रहे हैं, सेलिब्रेशन कर रहे हैं. छोटे छोटे बच्चे हैं, छोटे छोटे रूप में आए हैं, आप देख सकते हैं. हमारे स्कूल्स में बहुत सारे फंक्शंस ऐसे होते हैं जो हम हर एक चीज़ फंक्शंस हम सेलिब्रेट करते हैं. दुलिया के अंदर ये स्कूल आता है मलेरिया ऑफिस के पास. आप हमारे स्कूल में आके एक बार विजिट कर सकते हैं. जैसे हम बहुत सारे एक्टिविटीज़ लेते हैं. आप ऐसे एक्टिविटीज़ और कोई स्कूल में नहीं देख सकोगे. ये हमारे स्कूल में एक्टिविटीज़ होते हैं. एक बार पेरेंट्स ज़रूर आके एक बार विजिट करिए हमारे स्कूल. हमारे स्कूल का एड्रेस है कैम्ब्रिज मॉन्टेसरी प्री स्कूल, नियर मलेरिया ऑफिस, बिहाइंड VWS कॉलेज, साक्री रोड, धुले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. १९८५ साली संपादित जमिनीचा अद्यापही मोबदला मिळालेला नाही म्हणून धनुर्च्या शेतकऱ्याने आत्मदहनाचा केला प्रयत्न.
वडिलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक. शहराची शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई व्हावी समाजवादी पार्टीने जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन. आणि कॅम्ब्रिज मॉन्टेसरी स्कूलच्या लहान लहान मुलांनी श्री विठ्ठलाची काढली पालखी दिंडी. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.